मागील भागात आपण पाहिलं सुमितला या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी मी काही करू शकते. आपण एक काम करूयात, ऑफिस झाल्यानंतर आपण धमाल करूयात. काय धमाल? ऑफिस सुटू तरी ते. काय म्हणते तो? येऊ नको म्हणतोय. एक 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 मिनिट, आई पण येते. आता पुढे का काय झालं सांगतो थांब. हे बघ विनय, तुझ्यासाठी घेतलेले सगळे कपडे तो फराळ सगळ्या गावातले पोराईले वाटतो आणि त्या तोंडाकडे बघत बसतो. चालतंय या या तुम्ही या या काही प्रॉब्लेम येणार नाही. या तुम्ही आता कसा बोललो बे, आणि रात्रीचं घ्यायला आम्हाला स्टँडवर. हो येतो घ्यायला, येतो सांभाळून या. हा ठेवतो. काय म्हणतोय तू? या म्हणला मी काय म्हणणार. आवरा गाडी जाऊ राहिली. जाऊ का चापी किन्नरला सांगून आलो मी, आम्ही आल्याशिवाय गाडी सोडायची नाही. चालते. काय सर? काय झालं? काय झालं? काय झालंय का? नाही काही नाही. बाबा येत आहेत. कधी? आज. आई पण आहे. आई आहे ना? मग हरकत नाही आहे. आई बाबा येत आहे, किती चांगली गोष्ट आहे. तू टेन्शन काय घेतोय? ह्या सगळ्या गोंधळात त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? विनया आम्ही आहोत ना, आपण करू सगळं मॅनेज. हो जायगा. क्यू गाईज? ऑब्विसली विनया तू कस टेन्शन घेतोय. अरे दिवाळी आहे, त्या तुझे आई बाबा येत आहेत. बी हॅपी यार. स्माइल स्माइल. गुड गुड गुड. चल बेबी काम करू. हो जाता. आर यू ओके? हो. मुश्किल है जीना यहाँ, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंदलाट ती चांदलात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सरचिंब ती निरुतुंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हासू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृग नैनी ती सावरीशी सांज ओली. तू काय वेडीस का काव्य? ऑफिस मध्ये दारूची बाटली घेऊन फिरतीस, कोणी बघितलं तर? बघायला कोणीतरी ऑफिस मध्ये असायला हवं ना. म्हणजे ते काय नव्हतं, दिवाळी आहे त्यामुळे सगळे जण 5 वाजताच गुल झालेले आहेत. आणि हो एक्सक्यूज मी, ही दारू नाहीये. दिस इज व्हाय. सो लेट्स सेलिब्रेट. काव्य मला हे पटत नाही. काव्य मला हे पटत नाहीये. शी रे बोरिंग माणूस आहेस तू, बोरिंग. एक काम कर, ए उघड. नाही काव्या, हे बघ तुला जर पाहिजे असेल तर आपण बाहेर कुठेतरी जाऊयात दोघं. चल. अरे हो आपण जाऊयात ना बाहेर, पण ते काय ना ऑफिस मध्ये दारू पिण्याची मज्जाच वेगळी आहे, त्यामुळे बस आणि उघड. एक मिनिट, दारू आत्ता म्हणालीस ना, वाईन ही दारू नसते. ओके.
मूवी तुझं हार्ट ब्रेक झालंय, हार्ट ब्रेक, त्यामुळे तू कर. वा छान, घ्या माझी मजा घ्या. उघडतोय. ए विनिया, भारी ना यार, कधी बसून एकटाच सगळं साफ करतोय. हे तुमचं घर नाहीये का? बरं दिसते का मी? कुठं चाललं, कुठं चाललं? आणि साफसफाई कोण करणार? आज करून घे ना तू. मी एकट्याने करू शकत, एकट्याने करू. हलतूगिरी लावली मी नाही करता. अरे यार, अरे असं नको ना यार करू प्लीज. मी आई बाबांना आणायला चाललोय ना, विसरलास तू? अच्छा, आज आई बाबा येणार नाही का? नाही, येऊ दे ना, येऊ दे, बघू दे हा सगळा पसारा. त्यांना पण कळू दे त्यांचा मुलगा. नको नको नको, प्लीज 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 प्लीज, सगळं प्लीज स्वच्छ करून घे ना. अरे आईने हे सगळं बघितलं ना तर खूप चिडेल रे. तिला अस्वच्छपणा अजिबात आवडत नाही. हे बरं आहे रे, तुला काय सेंटी विषयाला हात घातला, साईबाबांचा विषय काढून. आणि तो सुम्या ऑफिसच्या निमित्ताने घरचं काम करत नाही. असं बोलू नकोस रे, आम्ही पण करतो ना, आजचा दिवस सांभाळून घे ना. कॉटर देशील? नाईन्टी देऊ शकतो. चल चल निघ, चल नाही कर, चल. नाईन्टी देतो. एकशे ऐंशी. बर बर बर, देतो 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 देतो. ठीक आहे रे, सगळी कामं मलाच करायला लागणार आहेत. तो सुम्या हार्टब्रेक होऊन सुद्धा घरी उशीर येतो. हार्टब्रेकचा आणि उशिरा येण्याचा काय संबंध? तुझा होईल ना तेव्हा तुलाच कळ. माझा होणारच नाही, कारण मी असल्या फालतू लफड्यांमध्ये पडणारच नाही ना. कळेल कळेल कळेल. बरं आता फालतू बडबड बंद कर तुझी. आम्ही यायच्यात घर सगळं चकाचक झालं पाहिजे. ओके ओके. ए ए, ऑर्डर कोणाला देतो? सॉरी, ऑर्डर नव्हती, रिक्वेस्ट होती. माइंड इट. तुझी स्टॅच्यू काय लहान पोरांचे गेम खेळतोय? ओवर बोले, ओवर बोले, ओवर बोले, ओवर. स्टॅच्यू करतो. रमजुदाई का सह न पाओ है तुझे प्यार का गम प्यार. ये दोस्ती ओ वाओ हम नहीं छोड़ेंगे. हळू 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 हळू, उशीर झालेला आहे, आता आपण निघूयात. ओके बाय, निघतो मी. सुमित, काय काव्या? तिने तुला मूर्ख बनवलं रे, वेडात काढलं तुला. तुला प्रेम करायचंच होत तर माझ्यावर का नाही केलंस? तुझ्यावर? अरे यार, कसली मुलगी आहेस तू, नाक आवडलं नाही, याचा कान आवडला नाही म्हणून तू मुलांना रिजेक्ट केलायस. मला तर तू असं असं रिजेक्ट केलं असतस काय? आणि मी तुझ्या प्रेमात पडलो असतो तर मग आज दारू कोणाबरोबर प्यायलो असतो मी? अरे यार, पण एकदा ट्राय तरी करायचं होत. चला, उशीर होतोय आता आपल्याला, चला निघायला पाहिजे आपण. मला चढली आहे सुमित, माहितीये मला, मला खूप खूप चढली आहे मला.
सुमित मी तुला एक विचारू का रे, ती मुलगी जर तुला भेटली तर तू तू काय करशील, काय बोलशील? आई लव यू, आई हेट यू असं सांगेन तिला. तुला चढलीय. तू रागव आहे ना रागव, त्यांनी माहिती ते देविकाचे फोटोज मीम करून काय फोटोज काय डिलीट केले का त्यांनी फोटोज देविकाचे? का तू अजूनपर्यंत डिलीट नाही केले फोटोज? सुमित लेट झालं ना रे मला. आता मला निघायला हवं. खरं माझी पर्स. केबिन मध्ये हाय मी. सुमित काळजी घे. पेन अलविदा यारा अलविदा, हो रहे तुमसे हम जुदा, ले चले सारे गम तेरे. ये हुई ना बात, आता कसं एकदम चकाचक वाटतंय. आज तो मदर फादर को इनिया तू भी क्या याद रखेगा कि अपने मदर फादर इच्छा गावत आले पण तुझ्याकडे चावी नाहीये घराची? आहे ना. तर मग उघडायचं ना. अरे मला आज वाटलं की दरवाजा वाजवून आत यावं. सुन 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 झाली मा कस प्यार कस प्रीत. तू दारू पिऊन आलाय? वाईन पिऊन आलाय. मला का नाही बोलावलं? मी आलो नसतो इथे घरात साफसफाई. अरे विनयचे आई बाबा येत आहेत. काय मग काय? अरे कधी येत आहेत? कोणत्या एक क्षणी पोहोचतील हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? सनी काल तुझ्या गाडव जाचल चूळ भर आणि ब्रश करून ये. जाचल जाचल चल. अरे हो जातो यार. जा आई हा नाचा नाचा हा पापा हो हा राघव. हा राघव यांना काय धड बोलता येत नाही. तू मनावर घेऊ नको. बाप्पा सांगतो तुमच्याबद्दल, नाच काम पण एक कला असते. हो मग म्हणून त्याच्या कलेच्या नावाने आग मार दिली मी त्याला. आणि हा सुमित. सुमित अरे तोंड का झाकायले? नाही कुठे काय. आणि या नाचाबरोबर विसरला सगळे संस्कार. पाया पडायचा ना तू आले आले. काय अगं गुनी बोरती
बघ आशीर्वाद आशीर्वाद मोठे वा नाव कमवा ए नाचा ठीक आहे जगून काहीतरी अगं म्हणजे काय संस्कार नको आशीर्वाद आशीर्वाद घर एकदम चकाचक ठेवले पोट्ट्यांनी पण कसला तरी घाणेरडा वास येतोय मले पण आल्या बाजून येऊन राहिला येण्या कसला वास येतो रे नाही मला नाही नाही कसं अरे येतोय घाणेरडा वास येतोय कसला तरी कसला येतोय मी काय म्हणतो आता ते पासच जाऊ दे ना आलाय तेवढे थकून हातपाय वगैरे धुवून घेऊ ना आपण ते धुऊ रे पण वासाचं जाऊ दे कसं असं राहता येणार नाही वासाचं बघा पहिले काय हो बघतोय बघतो ना बघतो ना चला 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 हे बाबा ते वासाचं वगैरे पण हो बघतो बघतो असं राहता नाही येणार बघरे ते चल 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 तुला बेडरूम पण दाखवायची चल बेडरूम अगं झोपायची एक वेगळी रूम असते यांच्याकडे चल चल सांगतो चल अरे यार वाचलो सॉरी थँक यू पप्पा केवढी मोठी खोली आणि या काय खाटच खाटा ही खाट ही खाट ही काय हो अगं बेडरूम आहे आमची सुमित तिथे झोपतो इथे राघव झोपतो आणि इथे मी पप्पा तू खाली झोपतो खाली झोपतो लेकरू यायचं ऐकून घे सगळं पूर्ण खाली नाही झोपत ऍक्च्युली यातली एक बेड आहे ना ती इथे असते माझी पण आता तुम्ही दोघं येणार होतात ना म्हणून ते सगळं एकत्र करून ठेवले राघवने अच्छा दोन काटा येत आहे हे कोण आहे कोणाचे फोटो लावलेत हा मायकल जॅक्सन आहे खूप मोठा गाणी लिहिणारा संगीतकार डान्सर खूप मोठा अच्छा अच्छा खूप मोठा पापा आमचा फोटो आपला फोटो लावलाय मी पाहिलाय आधी पापा तू आमचा फोटो लावलास तुम्ही दोघं माझ्या बरोबर कायम असता असं मला वाटत म्हणून लावलाय तू इथे काय करतोय आज जाऊन झोप नाही बाबा सोबत मला असं बरं नाही वाटत रे तुम्ही इथे बाहेर मी आत ये बात मेरा शेर पण एक बरं झालं सुमित भे नाही आई बाबांना कळलं नाही काय सुमित भे नाही आई बाबांना कळलं नाही काय अरे सुमित प्यायला आहे सॉरी तेच म्हणतोय सुमित प्यायला हे आई बाबांना कळलं नाही बरं झालं आता वांटे झाले असते याला सांभाळता सांभाळता लाकी नऊ आल्या माझ्या माझ्या दहा याला काय हक्क नाही एवढी दारू पितात एवढी मग काय वेळी या वेळी दारू पिऊन येतो बरं दिसत का ते आपण म्हणजे आपण बघ ऐकतोय मी अच्छा गावात तुझीच बाजू घेतो मी नेहमी तुझीच बाजू घेतो विन्या मी दोघांच ऐकलंय बोलणं बोल बोल
माय फ्रेंड्स ऐकलंय मी सर्व बोल मला सांग कोणासोबत आणि कुठे बसला होतास ऑफिस मध्ये काय ऑफिस मध्ये असं चालतं अरे चालतं फक्त ऑफिस आर्स नंतर बसते ऑफिस आर्स नंतर पार्टी ए येडे दररोज नाही चालत कधी कधी चालत ते माहिती रे तुझ्या सोबत कंपनी द्यायला कोण होता अबे यार और कौन कौन काव्या काव्या तिने मला माझ्या हार्ट ब्रेक ची पार्टी दिली ते बरं आहे आम्हाला का नाही बोलावलं है आम्ही नाही तू हा का मला पिता नाही येणार आई बाबा आहेत ना मला पिता नाही येणार आई बाबा येत मारतील मला बर मी काय बाप केलाय मला बोलवायचं ना मी हळूस सेलिब्रेट करा काय फालतू केले हे बघ दारूसाठी मी कुठेही जाऊ शकतो तुला माहितीये ना येस का तू ते याचं लपोता लपोता वाटलंय तू तर डायरेक्ट तोंडावर पाडलं असतस मला ए काही नाही काही नाही हे बघ मी सगळं नीट सांभाळून घेतलं असत तुला एक गोष्ट कळते का काव्याने फक्त सुम्याला पार्टी दिली आहे आपल्याला टांग दिली आहे अरे कारण की तो तिचा बेस्ट फ्रेंड आहे त्याला पार्टी दिली मग काय प्रॉब्लेम झालं आपण कुठेच नाही आपण कुठेच नाही याला काय करते आणि तसे ती तुला कधीच पार्टी देणार नाही का तू तिला इतका त्रास देतोस का दिल पार्टी त्याला ए मी मुद्दा म्हणून करत नाही ती प्रेमाने वागतच नाही माझ्या बरोबर मी काय करू याच कारणही तूच आहे मी काही कारण बिरण नाहीये सुम्याला विचार ए उठू झालं उठू सर सर पहिले आंघोळ बाजवलं उत्साह दाखव दिवाळी दिवाळी सण पहिली आंघोळ उत्साहाने झोपतो हे बघ अभी अजिबात पाच मिनिटांनी काही नाही चल उठ पटकन साडे पाच वाजले अभी चला चल अभी जागा हो ये पटकन बस व्हेरी गुड काय अभि तुझ माझा उत्साह बघ तुझा उत्साह बघ आज दिवाळी आहे की नाही मस्त मस्त तयार व्हायचं छान छान सणाच्या दिवशी करतो करतो लवकर एक मिनिट घेत हळू हळू चला चला हात द्या मस्त सण आहे की नाही आज दिवाळीची पहिली आंघोळ काय लावतेस अगदी उठण अरे पहिली आंघोळ आहे की नाही म्हणू मग आपण जी रोज आंघोळ करतो त्याला काहीच किंमत नाही का असं कस असते ना पण कस आहे रोजची आंघोळ वेगळी ही आंघोळ वेगळी या आंघोळीचं ना महत्व वेगळं असत अभ्यंग स्नान म्हणतात गुदगुलणे चल तसं छान छान उठणं लावून सुवासिक तिथे अभी आंघोळ करणार आहे तू करणार आहे आंघोळ हो नाही हे बघ मी फक्त उठणं लावून देणार आहे आंघोळ तुझी तू करायची का आता उठणं तू लावते तेल तू लावते मग आंघोळी तूच घाल ना सावट झालाय ना अभि तू तुझी आंघोळ तूच करायची घाल ना प्लीज नाही बरं वाटतंय गुंतून गुंतून
जागा जागा आहे.